18व्या लोकसभेच्या अध्यक्षांची निवड उद्या. आज उमेदवारी अर्ज दाखल होणार. उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली रालोआची बैठक सुरू. राज्यसभेच्या केरळमधल्या 3 जागांसाठी आज मतदान. महाराष्ट्रातील एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. मतदान आणि मतमोजणी 12 जुलैला. आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला आज 49 वर्ष पूर्ण. काँग्रेसनं कायमच संविधानाचा तिरस्कार केला असं सांगत आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसमध्ये तीच मानसिकता आजही जिवंत. पंतप्रधानांची टीका. आणीबाणीच्या घटनेच्या विरोधात भाजपा आजपासून राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ करणार. आज नवी दिल्लीत मुख्य कार्यक्रम. बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करण्याबरोबरच अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेशवर मात करत अफगाणिस्तानची उपांत्य फेरीत धडक. भारतही उपांत्य फेरीत दाखल तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर.